हे कोणते प्राणी आहेत? अरे कापसानं पळायला लागली, हे त्या झुडपामध्ये होते. इतकी वेळ पाऊस नव्हता इतके दिवस, तर आज 3 दिवस झाला मस्त पाऊसला. सोयाबीन वगैरे भारी आहेत यावर्षी, पण इथं काहीतरी दिसलेलं आहे मला. चला तुम्हाला दाखवतो, हे आहे आपला कापूस. पण इथं काहीतरी प्राणी आहेत बघा, अरे त्या साईडला पळाली. मित्रांनो, या झुडपामध्ये ते पाहिजे पळाली होई. हरणं आहेत की काय आहे की भले मोठीच्या मोठी आहेत, पण मला जाता येणार तिकडे. तर इथं बसून होते या झुडपात, अजून पण झुडपातच आहेत. चला तर तुम्हाला त्या साईडकडून दाखवतो, इथं आहे तर बघा. बोललं की पळायला लागली. तर हे बघा मित्रांनो, कोणता प्राणी आहे सांगा बरं? हरण तर नाही, कारण हरण इतकं मोठं राहत नाही. दोन आहेत एक सोडून. थोडं समोर गेलं तर दिसते चांगलं, पण भीती वाटली मला. तर त्याला समोर जाण्यासाठी रस्ता नाही, ते मागे जर फिरले तर अंगावर येतील वाटायलं. थोडं समोर जाऊन बघतो तरी पण. अरे अरे पूर्ण कर रे, एक व्हिडिओ बनवाल तो यार तुमचा. पळाले मित्रांनो कापसातून. तर मित्रांनो बघा, हे कोणते प्राणी आहेत? अरे कापसानं पळायला लागली, हे त्या झुडपामध्ये होते इतकी वेळ. नीलगाई आहेत काही, इतके दिवस नव्हते आमच्या इकडे, आजच कुठून आली. तर गेले त्या साईडला वरे. सोयाबीन काय धिंगाणा करतात गेला. मित्रांनो अजून पण ते प्राणी येतच आहेत, भयंकर ते. जाऊ द्या, ते प्राणी जातील, पण हे प्राणी आपले जातील ना कोणीकडं. एक तर प्राणी आपला दिसणं आला मसाड, तर ती तिकडे पाण्यात जाऊन बसली. इतकं वेळ थंड वातावरण आहे आणि पाण्यात जाऊन बसायला लागली मसाड.